हेलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी महाराष्ट्र बोर्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयाचा मेटा टॅग हा टॉपिक आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। मेटा टॅग हा HTML मध्ये सर्च इंजिनमध्ये सर्च इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी यूज केला जातो। याला आपण सिंग्युलर टॅग असं सुद्धा म्हणतो आणि हा एम्प्टी टॅग असतो ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ती ॲट्रिब्यूटमध्ये कॅरी केली जाते किंवा ती प्लेस केली जाते। मेटा टॅग हा हेड टॅग मध्ये म्हणजेच हेडचा ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग या पार्टमध्ये आपण डिफाइन करतो आणि मेटा टॅगचा जो काही डेटा असेल ज्याला आपण मेटा डेटा म्हणतो तो डेटा आपल्या वेब पेजवरती आपल्याला दिसत नाही। हा जो काही डेटा आहे तो सर्च इंजिनच्या पर्पजसाठी यूज केला जातो। तुम्हाला मी प्रॅक्टिकली करून दाखवेल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हा डेटा कुठला डेटा आहे। आत्ता एवढं लक्षात घ्या की मेटा टॅग हा सर्च इंजिनच्या सर्चिंगच्या इन्फॉर्मेशनच्या पर्पजसाठी यूज केला जातो आणि या टॅगचा इफेक्ट आपल्या वेब पेजवरती दिसत नाही। आपण एक एक्झाम्पल बघूया मेटा टॅगचं। एक HTMLची फाईल आपण क्रिएट करूया ज्याच्यामध्ये आपण मेटा टॅग डिफाईन केला हेड पार्टमध्ये। मेटा टॅगमध्ये आपण ऑथर, डिस्क्रिप्शन, कीवर्ड, कॉपीराईट हे असे पार्ट आपण आपल्या वेब पेजच्या रिलेटेड डिफाईन करू शकतो। त्याच्यानंतर बॉडी पार्टमध्ये जो काही पार्ट पाहिजे तो आपण तिथे डिफाईन करू शकतो। हा पार्ट आपण प्रॅक्टिकली करून बघूयात। काही ॲट्रिब्यूट्स आपण बघूया जे मेटा टॅगमध्ये यूज केले जातात। पहिला ॲट्रिब्यूट आहे नेम। नेम ॲट्रिब्यूटमध्ये आपण त्या वेबपेजचं ऑथर म्हणजे जो कोणी त्याचा ऑथर असेल त्याचं नेम, त्याचं डिस्क्रिप्शन, कीवर्ड किंवा कॉपीराईट हा पार्ट आपण या ॲट्रिब्यूटमध्ये डिफाईन करू शकतो। नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे कंटेंट। कंटेंट हा नेम या ॲट्रिब्यूटशी रिलेटेड आहे। नेम या ॲट्रिब्यूटचा जो काही तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह डेटा प्रोव्हाइड करायचा असेल तो डेटा आपण कंटेंटमध्ये प्रोव्हाइड करतो। जसं मेटा नेम ऑथर असेल तर त्याचं कंटेंट आपण देऊ शकतो इथं बालभारती। मेटा नेम डिस्क्रिप्शन आहे तर त्याचं कंटेंट असेल इथं ॲडव्हान्स वेब डिझायनिंग। मेटा नेम कीवर्ड्स आपण दिलं तर त्याचे कीवर्ड्स असतील, कंटेंट असतील HTML5, लर्न HTML5 अशा टाईपचा जो काही डेटा असेल त्या नेमचा तर तो डेटा आपण कंटेंटमध्ये डिफाईन करतो। नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे कॅरेक्टर सेट। कॅरेक्टर सेट हा जो ॲट्रिब्यूट आहे तो एन्कोडिंगसाठी यूज केला जातो। आपल्या डॉक्युमेंटमध्ये जे जे आपण कॅरेक्टर्स यूज करतो त्याला एन्कोड करण्यासाठी आपण या टाईपचं ॲट्रिब्यूट यूज करतो ज्याच्यामध्ये आपण दोन टाईपचे कोड यूज करतो। जसं आहे UTF-8 जे आहे इंडियन कॅरेक्टरसाठी आहे आणि BIG-5 हे चायनीज कॅरेक्टरसाठी आहे। असे दोन टाईपचे कॅरेक्टर सेट आपण इथं यूज करतो। HTTP इक्विवॅलंट हा ॲट्रिब्यूट HTTP रिस्पॉन्स मॅसेज हेडरमध्ये यूज केला जातो ज्याचा यूज करून आपण आपल्या वेबसाईटचा रिफ्रेशचा काउंटर इथं सेट करू शकतो की आपली वेबसाईट किती टायमिंग नंतर रिफ्रेश होऊ शकते। जसं इथं म्हटलंय की every 5 seconds नंतर, कारण इथं आपण तसं सेट केलेलं आहे। बघा इथं तुम्ही बघू शकता कंटेंट 5 घेतलंय म्हणजे 5 सेकंड नंतर ती रिफ्रेश होणार। ज्या वेळेस आपली वेबसाईट ही रिफ्रेश होते तर त्याच्या ज्या काही कुकीज असतील त्या सर्व्हरमध्ये सेव्ह केल्या जातात। जे काही कॅरेक्टरचं सेटचं एन्कोडिंग केलं जातं ते सुद्धा इथं स्पेसिफाय केलं जातं आणि जे काही सेशन एक्सपायर होणार आहे त्याचं डेट आणि टाइम त्याच्या अकॉर्डिंग त्या पेजचं सेशन हे आउट होतं। तर या पद्धतीचं जे काही सेटिंग करायचं असेल ते HTTP इक्विवॅलंट या ॲट्रिब्यूटमध्ये केलं जातं। मेटा टॅगचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन बघूया। तर आपल्या फाईलचं आउटपुट हे असं दिसतंय। इथं फक्त पी टॅगचा इफेक्ट दाखवतोय, मेटा टॅगचा इफेक्ट दाखवत नाही आहे। मेटा टॅगचं एक्झाम्पल मी तुम्हाला दुसरी वेबसाईट ओपन करून दाखवते। जसं इथं आपण सर्च केलं बालभारती, बालभारतीची जी वेबसाईट आहे ती फर्स्ट वेबसाईट आली ई बालभारती आणि याच्यामध्ये हा जो टेक्स्ट दिसतोय हा आहे मेटा टॅग। जो डिस्क्रिप्शन त्या मेटा टॅगमध्ये ॲड केलेला असेल ज्यावेळेस आपण ती वेबसाईट सर्च करतो तर त्या सर्चचा जो रिझल्ट येतोय त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर ज्या 2 लाईन डिस्क्रिप्शनच्या येतात ते असतात मेटा टॅगचं इफेक्ट। यासारखे आणखी कंटेंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। आमच्या चॅनल सोबत राहा। थँक्यू।